ईडीच्या छापेमारीत महाविकास आघाडीतले अनेक मोठे मोहरे अडकलेत. नवाब मलिक, अनिल देशमुख, अनिल परब, यशवंत जाधव, संजय राऊत या सगळ्यांचीच नावं ईडीच्या रडारवरती येऊन गेली आहेत. ईडीच्या छापेमारीमुळं ठाकरे सरकार हे बॅकफुटवर गेलं हे नक्की, आणि ही प्रतिमा जर का सुधारली नाही तर आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे सरकारला याचा फटका बसू शकतो. हा फटका बसू नये म्हणून आता ठाकरे सरकारकडनं प्रतिहल्ल्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रतिहल्ल्याची तयारी म्हणून महाविकास आघाडीचे सरकार काय रणनीती आखणार, भाजपाचा कोणता नेता महाविकास आघाडीच्या सापळ्यात अडकणार, समजून घ्या पुढच्या काही मिनिटात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी रोहित हरीप, तुम्ही बघताय मुंबई तक. महाविकास आघाडीने जो प्रतिहल्ला सुरू केला आहे त्याचाच पहिला अंक संजय राऊतांनी सोमय्या यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन काही दिवसांपूर्वी पार पाडला. त्याही पुढे जाऊन राऊतांनी नंतर पंतप्रधानांचं कार्यालयच गाठलं, त्यांनाच पुरावे दिले. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवलेली आहे. या बैठकीत कदाचित ईडीविरुद्ध सामना कसा करायचा याची चर्चा होऊ शकते. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस झाले, मग काँग्रेस कशी मागं राहील? काँग्रेसचे नाना पटोले यांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दोन पावलं पुढत जात भाजपचे प्रमुख नेते यांच्यावर थेट निशाणा साधलाय. रश्मी शुक्ला प्रकरणात काँग्रेसने थेट देवेंद्र फडणवीसांचंच नाव घेतलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांची चौकशी करण्याची थेट मागणी केली आहे. रश्मी शुक्ला प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जात आहे, कारण की रश्मी शुक्ला या जेव्हा स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट या विभागाच्या प्रमुख होत्या तेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री हे फडणवीस होते. याच काळात महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचं प्रकरण घडलं होतं. हे फोन टॅपिंग करणाऱ्या रश्मी शुक्ला असल्या तरी गृहमंत्री फडणवीस असल्याने साहजिकच रश्मी शुक्लांनी कोणाच्या आदेशावरनं हे फोन टॅपिंग केलं असा प्रश्न विचारला की संशयाची सुई ही फडणवीसांकडे वळत आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे, तेव्हा तपास पूर्ण झाल्यानंतर सगळी माहिती समोर येईल. या विषयावर काँग्रेसचेच प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूरला पत्रकार परिषद घेतली आणि थेट फडणवीसांवरतीच तोफ डागली. अतुल लोंढे म्हणाले की एवढं मोठं प्रकरण कोणीही अधिकारी स्वतःहून करणार नाही, यामागं नक्कीच मोठ्या राजकीय शक्तींचा हात आहे. रश्मी शुक्लांना फोन टॅप करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्याची दाट शक्यता आहे, आणि त्यामुळेच या प्रकरणात फक्त रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल करून चालणार नाही तर देवेंद्र फडणवीसांची देखील चौकशी झाली पाहिजे. फडणवीस सरकारच्या काळात लोकांवर पाळत ठेवण्याचं गुजरात मॉडेल हे महाराष्ट्रात राबवलं जात आहे, तेव्हा आता महाविकास आघाडीने आळीपाळीने भाजपवरती प्रतिहल्ला करायला सुरुवात केली आहे, आणि यात आता भाजपच्या फडणवीसांचेच नाव आले. आता त्यांची चौकशी करण्याची मागणीही जोर पकडली आहे, काँग्रेसने ती लावून धरली आहे. जर का या प्रकरणात खरंच फडणवीसांची चौकशी झाली तर भाजपला हा मोठा फटका बसू शकतो, याचा दणका बसू शकतो. हा मुद्दा या आधीच्या विधानसभेच्या अधिवेशनात नाना पटोलेंनी मांडला होता, आता पुन्हा पुढचं अधिवेशन येऊ घातले त्यातसुद्धा हा मुद्दा मांडला जाऊन फडणवीसांना कोंडीत पकडला जाऊ शकतं. तेव्हा महाविकास आघाडीच्या या ट्रॅपमध्ये फडणवीस अडकणार का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि राजकीय घटनांचे अर्थ, राजकीय बातम्यांच्या मागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचं मुंबई तके चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.